नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे, बारावी बोर्ड परीक्षेसंबंधी या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे। आता चालली सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रूफच्या साहाय्याने बघणार आहोत, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुराव्यासहित व संपूर्ण लेटेस्ट माहिती दिली जात असते। तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे, संपूर्ण माहिती आपण प्रूफमध्ये जाऊन बघणार आहोत। पण त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून येणाऱ्या 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधात कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी, एकही विद्यार्थ्यांनी चुकायचं नाही आहे, तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावरती फक्त क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्या मोबाईलवर तुम्हाला 10वी 12वी बोर्ड परीक्षेसंबंधी संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये मिळत राहील। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला असू नका, तुम्हाला फक्त खाली लाल रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आता आपण प्रूफमध्ये जाऊन संपूर्ण माहिती बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकतात, किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार, जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती न्यू अपडेट मिसणार नाही आहे। तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता, किंवा कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवू शकता। आता आपण प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, अभ्यासामध्ये तुम्हाला डाऊट येतो आहे, प्रश्नाचे उत्तर मिळत नाही आहे, तर मित्रांनो डाऊट नोट होती या या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतात। तुम्हाला जो प्रश्न पडला आहे त्या प्रश्नाचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे, त्याला क्रॉप करायचं आहे आणि 5 सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला होमवर्कशी रिलेटेड प्रश्न असतो, CBSE बोर्ड, UP बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड, राजस्थान बोर्ड, MP बोर्ड या अदर स्टेटचा बोर्डचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता, प्रश्नांचं उत्तर घेऊ शकता। त्याचबरोबर या ठिकाणी 6वी ते 12वीपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, IT, JEE, मेन्स आणि ॲडव्हान्स नीट या सर्वांचा तुम्ही अभ्यासक्रम करू शकता। त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी या सर्वांचा तुम्ही या ठिकाणी प्रश्नांचे उत्तर घेऊ शकता। त्याच मित्रांनो, या ठिकाणी कोटाचे टॉप फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, GB सर, NJ सर, आकांक्षा मॅम, प्रिन्स सर तुम्हाला या ठिकाणी शिकवतील, महत्त्वाचं तुमचा या ठिकाणी अभ्यास होऊन जाईल। तर मित्रांनो, 3 करोडहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करताय, डाऊटनोट ॲप इन्स्टॉल करताय तुम्ही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आत्ता चालली आहे, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुराव्यासहित व संपूर्ण लेटेस्ट माहिती दिली जात असते। तर बघा मित्रांनो, 10वीच्या परीक्षा रद्द, पण 12वीचे काय? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 10वीच्या परीक्षा या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहे, पण 12वीच्या बोर्ड परीक्षेसंबंधी या ठिकाणी काय होणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्या मित्रांनो, निर्णय ह्या ठिकाणी अजून झालेला नाही। तर काय मित्रांनो बातमी बघा, कोरोना विषाणू COVID-19 मुळे 2020-21 या शैक्षणिक सत्रातील 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 2021 घेण्यात आला, मात्र 12वीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने हे विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत। शिवाय 10वीच्या 17 लाख विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आल्याने पुढे त्यांच्या प्रवेशाचा प्रश्नही गंभीर होणार आहे। 10वीनंतर प्रवेशासाठी केवळ 9 लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची व्यवस्था असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचे सरकार काय करणार असा या ठिकाणी मित्रांनो प्रश्न शिक्षणतज्ज्ञ तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्वंत परिषद सदस्य डॉक्टर संजय खटकार यांनी उपस्थित केला आहे। तर मित्रांनो, आता बघा, जवळजवळ 17 लाख विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण जवळजवळ झालेले आहेत, आणि मित्रांनो ज्या जागा असणाऱ्या प्रवेशासाठी त्या फक्त मित्रांनो या ठिकाणी जर बघितल्या तर 9 लाखच आहे। जवळजवळ मित्रांनो किती विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जवळजवळ मित्रांनो 8 लाख विद्यार्थ्यांचं काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्यानंतर बघा, सरकारने कोविड विषाणू संसर्गाचा परिस्थिती बघून 10वीची परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी रद्द करण्याचा निर्णय घेतला, 12वीबद्दल अद्याप काही निर्णय या ठिकाणी झालेला नाही आहे, त्यामुळे 12वीतील विद्यार्थी परीक्षा होणार की नाही या संभ्रमात आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं एकच मत चालू आहे की 12वीची बोर्ड परीक्षा 10वीप्रमाणेच या ठिकाणी रद्द करा आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रमोट करा, असं या ठिकाणी 12वीच्या विद्यार्थ्यांचं मत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पालकांचंसुद्धा या ठिकाणी तेच म्हणणं आहे की 12वीची बोर्ड परीक्षा रद्द करा आणि विद्यार्थ्यांनी
ठिकाणी प्रमोट करा। तर तुमचं काय मत चालतं मित्रांनो, दहावीप्रमाणेच बारावीची बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे का? जर तुमचं सुद्धा मत असेल की बारावीची बोर्ड परीक्षा रद्द करा, तर तुम्हाला फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की सर HSC एक्झाम त्या ठिकाणी कॅन्सल करा, किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की सर बारावीची या ठिकाणी बोर्ड परीक्षा रद्द करा आणि बिदेन त्या ठिकाणी प्रमोट करा, किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे कॅन्सल बोर्ड एक्झाम तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे। जेणेकरून मित्रांनो आपल्याला कळेल की किती विद्यार्थ्यांचं मत हे बोर्ड परीक्षा कॅन्सल करण्यासाठी आहे आणि किती विद्यार्थ्यांचं मत आहे मित्रांनो की परीक्षा झाली पाहिजे। म्हणून तुमचं जे मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेसंबंधात हे तुम्ही सुटसुटीत टाईप करून पाठवू शकता, विद्यार्थी असो किंवा विद्यार्थ्यांनी, एकही विद्यार्थ्यांनी चुकायचं नाही, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं मत हे मांडायचं आहे। जेणेकरून मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटी जास्तीत जास्त शेअर करायचा तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिली मेंबरपर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ वर्ष गायकवाड मॅडमपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांनी तुमची जी काय मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडणार आहे त्याची दखल घेतली पाहिजे आणि बारावी बोर्ड परीक्षेसंबंधी त्या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे। म्हणून सर्वांनी त्यांचं जे मत असणार आहे ते मत कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे। एक मत मित्रांनो तुमचं लाख मोलाचं आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं मत मांडायचं आहे की दहावीची बोर्ड परीक्षा ज्या प्रकारे दहावीची बोर्ड परीक्षा रद्द केली आहे त्याचप्रकारे बारावीसुद्धा बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे का, बारावीचे वेदनसुद्धा त्या ठिकाणी प्रमोट केलं पाहिजे का की बारावीची परीक्षा ही झाली पाहिजे। तुमचं जे मत असणार ते तुम्हाला कमेंट बॉक्स टाईप करायचे, फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे HSC एक्झाम कॅन्सल करा किंवा कॅन्सल बोर्ड एक्झाम म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे, सर्वांनी त्यांचं मत हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका। त्यानंतर बघा मित्रांनो पुढे, सोबतच दहावीत सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याचे सरकारने अद्यापही पर्याय शोधलेले नाही आहेत। जवळपास मित्रांनो राज्यातील 17 लाख विद्यार्थी 11वी पॉलिटेक्निक ITI इत्यादींसाठी पात्र झाले आहेत। राज्यात जास्तीत जास्त 9 लाख विद्यार्थ्यांना पुढील वर्गात समावेश करण्याची क्षमता शिक्षण संस्थांची आहे। उरलेले 8 लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय, त्यांचे पुढील वर्गातील प्रवेश कसे होतील, सर्वच विद्यार्थ्यांना पास केल्याने त्यांना किती गुण प्राप्त झाले हे सांगूच शकत नाही, तर मग कशाच्या आधारावर त्यांना प्रवेश दिले जाणार आहे? कला वाणिज्य व विज्ञान या शाखेतील प्रवेश कक्षाच्या आधारावर देण्यात येईल याचा निर्णयानंतर जाहीर केला जाईल असे सांगितले आहे। मग परीक्षा रद्द करून काय साध्य झाले, विद्यार्थ्यांचे व त्यांचा पालकांचे दडपण त्यांनी कमी न होता अजूनच वाढले। आता पुढील वर्गात प्रवेश कसा व कशाच्या आधारावर मिळेल याची चिंता त्यांच्यासमोर आलेली आहे। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयासोबतच पुढील वर्गातील प्रवेशासाठी कार्यप्रणाली जाहीर करणे संयुक्तिक ठरले नसते का? आता मूल्यांकनाशिवाय दहावीतील सर्वांना पास केल्याने होतकुरू व हुशार विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयात आवडत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी निवड प्रश्न पद्धतीने MCQ 11वी पॉलिटेक्निक किंवा ITI इत्यादींमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा घ्याव्यात व तसा निर्णय लवकर घेतल्यास विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे प्रवेशासाठीची दडपण कमी होईल असे मित्रांनो या ठिकाणी सांगितले जात आहे। तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुमची या ठिकाणी दहावीच्या वेदनसाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाऊ शकते, त्याच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकते। पण महत्त्वाचं म्हणजे हीच मागणी केली जात आहे की बारावी बोर्ड परीक्षेसंबंधात निर्णय का येत नाही आहे, बारावी बोर्ड परीक्षेसंबंधात निर्णय कधी होणार? आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांचं एकच मत चालू आहे की बारावीची बोर्ड परीक्षा रद्द करा आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्या। आणि जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो तर खूप सारे विद्यार्थी, तुम्हीसुद्धा मित्रांनो तुमचंसुद्धा मत असेल की बारावीची बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे, जर तुमचं मत असेल तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की सर आम्ही तुमच्यासोबत आहोत, सर आमचा सपोर्ट तुम्हाला पूर्ण आहे। फक्त मित्रांनो तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो, म्हणून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं तुमचा सपोर्ट आहे की नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे बारावीची बोर्ड परीक्षा रद्द झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, बारावीचे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रमोट केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।